मित्रांनो नमस्कार, स्टडी सेवन या यूट्यूब चॅनलवर मी आपले पुन्हा स्वागत करत आहे. आणि मित्रांनो, या आधीही मी काही व्हिडिओ बनवलेले आहेत की ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी, जो की फेब्रुवारी 2022 झालेला पेपर आहे, प्रथम भाषा व गणित म्हणजे पहिला पेपर आहे, तर यामधील आपण सर्व गणिताचे प्रश्न घेणार आहोत. तर बघा, यामधील जे काही प्रश्न आहे तर मी आधीच्या काही व्हिडिओमध्ये घेतलेले आहे, त्याची जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. आणि बाकीचे जे सर्व गणित आहे तर आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर जवळपास 61 आपण गणितं घेतलेले होते, तर आपण यामध्ये आता 62 सर्व गणितं घेणार आहोत, 62 ते 75 पर्यंत. ओके, तर चला सुरुवात करूया. तर यामध्ये जे पहिलं उदाहरण आहे, तर दिलेल्या आकृतीबंध लक्षात घेऊन रिकाम्या चौकटीत येणारी संख्या, म्हणजे या ठिकाणी जी संख्या येईल ती आपल्याला लिहायचं आहे. तर बघा, आता हे जो क्रम आहे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा, हे जे आहे 5 आणि 7, तर यामध्ये यांनी 2 ऍड केलेली आहे, म्हणजे 2 इथे जर ऍड केले तर काय होणार, 7. ठीक आहे, आता या 7 मध्ये किती ऍड केले, 3 ऍड केले, म्हणजे 10 झाले. त्यानंतर या 22 मध्ये यांनी 11 ऍड केले, म्हणजे हे 33 झाले. यामध्ये 13 ऍड केले, म्हणजे 46 झाले. आता तुम्ही जर बघितलं तर हे जे क्रम आहेत, यामध्ये जे बेरीज केलेली आहे, तर हे मूळ संख्या आहे. मग 2, 5, त्यानंतर इथे सॉरी 2, 3 नंतर येईल 5, म्हणजे हे व्हायला पाहिजे 15, आणि 15 नंतर मग 7, म्हणजे 22. ठीक आहे, म्हणजे हे क्रम पूर्ण होत आहे. म्हणजे या ठिकाणी कोणती संख्या येणार आहे, तर 15. तर ऑप्शन क्रमांक 4 हे असणार आहे याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा, नंतर आहे खालील पर्यायातील अपूर्णांकाची चढत्या क्रमाने मांडणी केलेला अचूक पर्याय कोणता. तर बघा, आता हे जर सर्व पर्याय बघितले, सर्वाचा जो छेद आहे हा 6 आहे. आणि एक लक्षात घ्या की जर छेद सारखा असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो. बघा, इथे 17/6, म्हणजे सर्व याचा छेद सारखा आहे आणि याचा अंश जो आहे तो मोठा आहे, म्हणजे हे अपूर्णांक मोठा असायला पाहिजे. आणि मग त्यानंतर 1, 5, 6, 11 हे योग्य पद्धतीने इथे क्रम दिलेला आहे, मोठी मोठी संख्या होत गेलेली आहे. म्हणजे जो चढता क्रम आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 2. तर हे असेल याचं उत्तर. त्यानंतर बघा, नंतर इथं 225 × 72 हे सोपा एक इथे गुणाकार दिलेला आहे, तर हे तुम्हाला गुणाकार करून पाहायचं आहे. 5 × 2 = 10, हातचाला 1 × 4 = 5 × 4, त्यानंतर 7 × 5 = 35, हातचाले 3, 7 × 14 = 3 = 17, हातचाला 1, 7 × 14 = 15. त्यानंतर बेरीज करा, 10 × 1 = 8 × 4 = 12, हातचाला 1, 16,200. तर 16,200 ऑप्शन क्रमांक 1 हे असेल याचं उत्तर. त्यानंतरचा प्रश्न बघा, 2 घनाकृती ठोकळे एकमेकात जोडले असतात, तयार होणाऱ्या त्रिमितीय आकृतीच्या कडांची संख्या व पृष्ठाच्या संख्येपेक्षा किती जास्त असेल. ठीक, लक्षात घ्या, हे असा टाईप एक घन असतो. ठीक आहे, असा एक घन असतो, बरोबर. तर याला जर पृष्ठ म्हटलं तर हे 6 असतात, आणि कडा जर म्हटलं तर हे 12 असतात. पण यांनी काय म्हटलेलं आहे, 2 घनाकृती ठोकळे. आता 2 घनाकृती जरी याला ठोकळे असे जोडले, ठीक आहे, तरी याच्या जे कडा आहे किंवा पृष्ठ आहे हे बदलणार नाही. पृष्ठ जे होणार ते 6 असणार आहे, आणि कडा जे आहे ते 12 होणार आहे. ठीक आहे, तर मग काय म्हटलेलं आहे, कडांची संख्या पृष्ठाच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. तर 6 पृष्ठ आहे, कडा 12 आहे, म्हणजे 6 कडा जास्त आहे, 6 कडा जास्त. ऑप्शन क्रमांक 4 हे असेल मग त्याचं उत्तर. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न बघा, इथे 4/7 + 8 आणि बरोबर 53/56 असं दिलेलं आहे. तर हे जर तुम्ही ऑप्शन घेऊन सोडवलं तर तुम्हाला लवकर उत्तर येणार. बघा, आपण कसं सोडवत असतो, हे जर असेल समजा त्याचा तिरपा गुणाकार, 8 × 32, ठीक आहे, अधिक
हे जे 7 आणि इथे कोणताही ऑप्शन घेऊन पहा आणि ते इथं लिहा, आणि 7 8 56 छेदात येणार आहे इथे 56, तर हे 56 बरोबर आलेले आहे. फक्त आता 8 चुक 32 आणि अंशात इकडे 7 आणि गुणिले कोणती संख्या घेतल्यावर याची 53 बेरीज येईल. बघा 7 चुक 28 म्हणजे 53 होणार का, 8 आणि 2 10, तर हे 53 होणार नाही. ठीक आहे, असं एक एक ऑप्शन जर घेऊन बघितलं तर डायरेक्ट होणार. आता आपण 3 जर घेतले, ठीक आहे, तर 7 3 21 आणि हे 53 होणार. ठीक आहे, आणि खाली 7 8 56 म्हणजे इथं 3 असायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक 3, आणि उत्तर आहे 3 त्याचं. ठीक आहे, अशा पद्धतीनं त्यानंतरचा प्रश्न बघा. नंतर आहे 60 चे 30% तोंडीही काढता येते, 10% म्हटलं 6 होईल आणि 30% म्हटलं सायंत्री 18 होईल, किंवा मग 60 चे 30%, तर आपण टक्केवारी अशी काढत असतो. हे अंशातले 2 0 गायब कट केले आणि सायंत्री 18, तर 18 होईल. ठीक आहे, तर हे असेल याचं आन्सर. त्यानंतरचा प्रश्न पहा आता. नंतर आहे गेल्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता 5वीचे 4,27,523 विद्यार्थी व 8वीचे 2,38,249 विद्यार्थी बसले होते, तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते? तर या दोन्ही याची सरळ सरळ तुम्हाला इथे बेरीज करावी लागेल, आणि हे जर तुम्ही आता बेरीज केली तर ही बेरीज येणार आहे 6,65,772. ओके, हे असेल त्याचं उत्तर. त्यानंतर इथे चौकटीत योग्य संख्या लिहा असं म्हटलेलं आहे. बघा हे जे आहे तर 5 पूर्ण असतात, मग हे पॉईंटमध्ये आन्सर असते, तर डायरेक्टही तुम्ही याचं करू शकता किंवा मग पॉईंटमध्ये लिहूनही करू शकता. जसं की इथं होणार आहे 5 पॉईंट, इथे होणार आहे 0.2, म्हणजे याची बेरीज जर केली तर इथे 2 येणार, इथे 4 येणार, इथे 5 येणार, वजा हे होणार आहे 2.132. आता याची वजा बाकी करा, हे होणार आहे 3, हे 1, हे 1 आणि हे 3, 3.113 हे असेल याचं आन्सर. ठीक आहे, किंवा मग इथल्या इथे कर लागते. बघा 5 तून 2 गेले उरले 3, ठीक आहे, या 2 मधून 1 गेला उरला 1, या 4 मधून 3 गेले उरला 1, आणि या 5 मधून 2 गेले उरले 3. ठीक आहे, त्यानंतर बघा रियाने गणवेश शिवण्यासाठी 2.25 मीटर पांढरे, 2.25 मीटर म्हणजे 2.25 पांढरे व 3.25 मीटर म्हणजे 2.75 निळ्या रंगाचे कापड विकत घेतले, तर तिने एकूण किती कापड, तर याची बेरीज करा. हे होणार आहे 0.1, 0.1, 5.00 म्हणजे 5 मीटर, 5 मीटर होणार. ॲन्सर ऑप्शन क्रमांक 1 हे असेल याचं ॲन्सर. नंतर बघा 3000 या संख्येला कितीने भागले असता भागाकार 85 व बाकी 25 उरेल. बघा आपण काय करत असतो, 3000, ठीक आहे, या संख्येला कितीने भागले असता, समजा या कोणत्याही संख्येने एक्सनं भागले असता भागाकार किती आला पाहिजे, 85 आला पाहिजे. इकडं हे सर्व झाल्यानंतर इथे जे बाकी उरणार ते 25. ठीक आहे, तर हे उदाहरण सोडवताना आपण काय करायला पाहिजे की हे भागाकार जो आहे, हे जे भाज्य आहे, तर यामधून पहिले 25 वजा करावं लागेल, म्हणजे या 3000 यामधून आपल्याला पहिले वजा 25 करावं लागेल, म्हणजे हे होणार आहे 2975. ठीक आहे, 25 वजा केल्यानंतर, आणि आता कारण हे बाकी उरलेले आहे 25, म्हणून 25 जर यामधून वजा केले तर पूर्ण भाग जाणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर भागाकार किती आला आहे, 85, तर या 85ने आपण 85ने इथे आपल्याला भाग द्यावा लागेल. ठीक आहे, तर आपण याला 85ने या पद्धतीने इथे भाग देऊ. ठीक आहे, आता 5चा भाग देऊ आपण, 5 1 5 उरले इथे 3, 5 7 35, त्यानंतर 5 5 25 उरले 4, 5 9 45 उरले 2, 5 5 25, त्यानंतर 17चा डायरेक्ट भाग द्या, 17 1 17 17 3 51
उरले इथे 8 आणि 17 5 85 म्हणजे 35, म्हणजे पूर्ण याला जो भाग आहे 35 ने गेलेला आहे. म्हणजेच हे जे 3000 या संख्येला कितीने भागले असतात, भागाकार 85 व बाकी 25 उडेल, तर त्याला 35 ने भाग द्यावा लागेल. जर 35 ने भाग दिला तर भागाकार 85 येईल व बाकी 25 उरेल. त्यानंतरचं उदाहरण बघा, 72 क्रमांकाचं उदाहरण आहे. तर यामध्ये सुहासने 60 मीटर अंतर पूर्ण करण्यासाठी मोटरसायकलच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याने ते अंतर 15 किलोमीटर ताशी वेगाने पूर्ण केले. जर त्याने ती स्पर्धा सकाळी 10:15 सुरू केली असेल तर तो निश्चित ठिकाणी किती वाजता पोहोचेल. ठीक आहे, आता बघा किती अंतर आहे, 60 किलोमीटर. 15 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गेला, मग 60 भागिले 15, 4 तास लागणार त्याला. किती लागणार, 4 तास. मग 10:15 4 तास, म्हणजे 10:15 होणार 11:15, नंतर 11:12, नंतर 11:13 आणि 11:14. 11:14 म्हणजे 2:15 PM असं म्हणू शकतो याला आपण. पण इथे जवळपास हे जी 24 तासाची घड्याळ असते त्यामध्ये इथे वेळ दिलेला आहे, म्हणून आपण याला 11:14 म्हणजे 14:15 असं आपण लिहू शकतो. ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतरचा जे प्रश्न आहे, तर इथं सिम्पल यांनी काय केलेलं आहे, 70602 अधिक एक संख्या इथं कोणती तरी दिलेली आहे आणि इथं बरोबर म्हटलेलं आहे 92328. आता इथं जर आपण सोप्या भाषेत सोडवायचं गेलं तर बघा इथे आहे 2. ठीक आहे, मग अशी संख्या पाहिजे का ज्याच्या एकक स्थानी 6 असेल. एकक स्थानी जर 6 असेल तर मग इथं 8 होईल. बघा हे 2 आणि याची एकक स्थानी संख्या 6 म्हणजे 8. तर इथे जर बघितलं तर आता फक्त याच ठिकाणी 6 आहे, म्हणजे निश्चित हे त्याचं आन्सर असणार आहे. किंवा तुम्ही एक एक ऑप्शन घेऊन पण करू शकता. त्यानंतरचा प्रश्न आहे, 12 डझन वयाचा एक गट्टा. 12 डझन म्हणजे काय, एका डझन मध्ये 12 असते आणि 12 डझन म्हणजे 12 गुणिले 12, 144 वया. 144 वयाचा एक गट्टा बांधला, एका वयाची जाडी 5 मिलीमीटर आहे. ठीक आहे, म्हणजे 144 वया, एका वयाची जाडी आहे 5 मिलीमीटर. ठीक आहे, मिलीमीटर आहे. तर वयांच्या गठ्ठ्याची उंची किती सेंटीमीटर विचारलेलं आहे. बघा इथं मिलीमीटर दिलं आहे आणि इथं सेंटीमीटर. बघा 1 mm म्हणजे मिलीमीटर म्हणजे होत असते, सॉरी एक नाही आपण 100, सॉरी इथे 100 नाही, इथे होणार आहे 10 mm म्हणजे 1 cm होत असते. ठीक आहे, मग आपल्याला मिलीमीटरचा जर सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर 10 ने आपल्याला भाग द्यावा लागेल. ठीक आहे, मग हे जे उत्तर येणार आहे आता 144 वया गुणिले 5, तर याचं उत्तर मिलीमीटरमध्ये येणार आहे. तर त्याला जर आपण 10 ने भाग दिला तर आता सेंटीमीटरमध्ये उत्तर येणार आहे. ठीक आहे, मग इथेच डायरेक्ट 10 ने भाग देऊ आपण आणि हे 2, त्यानंतर हे 7 आणि 2 म्हणजे हे होणार आहे 72 सेंटीमीटर. ठीक आहे, 72 सेंटीमीटर म्हणजे ऑप्शन 1. ठीक आहे, त्यानंतरचा आता प्रश्न पहा, हे शेवटचा प्रश्न आहे. 47/3 या अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करा. ते सिंपल आहे, याला आपण 47/3 असं करू शकतो किंवा इथेही भाग देऊ शकतो. तर हे होणार आहे 3 × 3 उरला इथे 1 आणि 3 × 5 = 15 उरले 2. आता जो भाग आलेला आहे तर तो भाग इथे लिहायचा, त्यानंतर ज्याने भाग दिला आपण ते 3 इथं आणि जे बाकी उरले ते इथे, म्हणजे 15.203. ऑप्शन बघा 15.203 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. तर अशा पद्धतीने हा पेपर इथं पूर्ण संपलेला आहे. आपण जवळपास 50 प्रश्न घेतलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये जे प्रश्न मी दाखवले आणि याच्या आधीचे जे प्रश्न आहे तर त्याची डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला त्या सर्व व्हिडिओची लिंक देतो, तुम्ही तिथून तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा
आपल्या मित्रांना शेअर करा आणि असे स्कॉलरशिपशी रिलेटेड भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तुम्ही जर प्लेलिस्टमध्ये गेलेत तिथं तुम्हाला एक प्लेलिस्ट मिळेल शिष्यवृत्ती परीक्षा म्हणून, त्यामध्ये भरपूर तुम्हाला व्हिडिओ मिळेल. त्याचा जर तुम्ही चांगला सराव केला तर येणाऱ्या परीक्षेमध्ये निश्चितच तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. पुन्हा एकदा धन्यवाद.